विजय जी अडखे यांच्याकडून हे 50 रुपयाचं वत्सल्य आमच्या मंडळाच्या वतीने त्यांची मनपूर्वक आभार आहे। तसेच सन्माननीय बांबरकर बुवा यांच्याकडून हे 200 रुपयाचं वत्सल्य आहे, पण 100 रुपये हे विशाजी राणे सर यांच्यासाठी आणले, त्यांच्यासाठी जरा जोरदार काय होत आहे। छान व्यक्ति है, बुआ लय भारी बुआ ओ बुआ का बोल आगे ना निर्लज मेरा तू लगेच नाही म्हणून मोकळे नाही, पण ते बिचारे फॉरेनर विरेनर सगळे काय येऊन गेलेले आहेत, भैये बिये पण सगळे आले मधनात। हा त्यांच्यातच असतो ना काय सुरू की असल नेपाळी बघा ना काय ऍक्शन क्या बात आहे भारी पर्सनॅलिटी बघा काय आहे ती बघा, म्हणजे त्यांना तर कळलं की पुढे काय सांगणार आहे ती पर्सनॅलिटी एवढी भारी आहे नाही बरोबर, दिसायला एकदम गोरे गोमटे। पण बुवा ओ बुवा अगो ह्या सगळा हरूचा लागता बारीक करायची म्हणजे ह्या सगळा हरूचा लागता ओ बुवा जरा सावकाश दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम व्हायचा किती बुवा आटा पिटा तो शरीराचा। नाही बुवा एक काम करा, डबल बाऱ्या ह्या सगळीकडे कायमस्वरूपी चाललेल्याच आहेत, आता काय परत जून महिना सुरू झाला की कसा धो धो पाऊस, तेव्हा डबल बारी असली तर येणार दुसरी, मान्सून महोत्सव कुठे असेल तर त्या ठिकाणी फक्त बुवा डबल बारी असणार होय की नाही होय, तशा आम्ही कुडाळ मान्सून महोत्सवला आम्ही डबल बाऱ्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी येणार, बाकीचे दिवस तुम्हाला एकदम फ्री असणार। एक काम करा बुवा किती इझी पैसे मिळतील ना काय बुवा होय म्हणतात काजू काय तर काजूचं सांगितलं आणि काजू काढायला गेली आणि ते भैया इलो भैया याला जास्त अनुभव आहे त्या भैयांचा, मुंबईत राहतात ना ते हो गर्दी किती मुंबईत गर्दी ना लय अपाट गर्दी, ते आता जरा नोकरी बिकरी जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे आले पण ते पहिले मुंबईतच होय वरा गोमटाना एकदम वाळत टाकलं तरी पण तो लगांगून दिसणार एकदम खायच्या पण वाळत टाका होय तर मुंबईत ते पांढरे असतात ते डुकर त्यातला जो इकडं आलेलो नाही काय झालं भैयांची लागण इकडे भरपूर लागलेली हो एकदा झाला तसं मुंबई भर किती गर्दी इकडे गर्दी तिकडे गर्दी सगळीकडे गर्दी गर्दी ह्याला लागली जोराची आता जाणार खोय जाणार खोय आता जाऊ खोय विचार करतोय काय करू काय करू तेवढ्यात भैया आता भैयाजी भैयाजी इधर पुलिस पकड़ता है ओ भैयाजी भैयाजी इधर पुलिस पकड़ता है भैया जी अपना छट अरे इधर तो अपना अपन को ही पकड़ना पड़ता है एक बस फाइट वादर ट्राइट लव काय ना आटा पिटा सगळा आटा पिटा अगो हे बघ माझ्या अशा डबल बऱ्या चालले आहेत त्याच्या डबल बऱ्या चालले होय बाबा आम्ही पण त्याच्यातून गेलो आहे ना असं नव्हे, अरे आजकालची लहान लहान मुलं किती हुशार आहे तुला माहिती आहे काय होय गुलाम इकडे बघ कसं बाबू बसलाय होय मगाशी त्याला पोर गेला बिचारे पोर गेला त्या बिचारे पोर गेला त्यातलं काय करणार हो तुमच्या बाई का धरू किती गुरुजी होत तुला लाज वाटते काय हा प्रश्न विचाराय तसा निर्लज्ज लाज बी सोडली आहे सगळी की नाही सो करून तुका होय बाई का धरू मग तू किती गुरुजी होत अरे आजकाल लहान लहान पोरं किती हुशार झाले माहिती काय असा जे पोरगा होता लहानसा हो रात्री झोपायला गेला रोज रडायचा रोज रडायचा, एक दिवस आईन चॉकलेट दिलं दुसऱ्या दिवशी काही चणे दिलं आणि वाटाणे दिलं छे याचा रोजचाच चालू रडणं रोजचाच चालू आई कंटाळली आई एकदम म्हणाली बेटा सो जा वरना गब्बर सिंग आएगा असं म्हटल्या बरोबर
त्याच्यावर घाबरला ना तो. दुसऱ्या दिवशी पण तेच, तिसऱ्या दिवशी पण आईने तेच वाक्य वापरलं. तेवढ्यात पोरका एकदम चालू, पोरका पलग्यात बोलला, आई आज मी तुमका काय ते सांगितलं दाट कर म्हणून. पप्पा तुम्ही नाईट शिफ्टला जाऊ नका, आईच्या आईच्या खोलीत रोज गब्बर सिंग येतो. म्हणजे मुलांचं डोकं पण किती पॉवरफुल, तर बघ सगळं लगेच काढणार नाही, पेन पेन थांबतच नाही तो. हो बघा ना, पूर्वीच्या काळात बुवा कसं होतं, पूर्वीच्या काळात, पूर्वीचा जो काळ होता जेव्हा म्हणजे बुवाने मला सांगितलं लग्न बिग्नाची गाणी, कारण काय आहे आमच्या इकडे कोणाकडे लग्न असणार रत्नागिरी जरी असलं तरी मी यांनाच बोलून घेते. लग्नाची गाणी जबरदस्त आणि फ्रीमध्ये ना, पैसे अजिबात घेत नाही. आपलं कसं फुकट जिकडे असेल तिकडे आपण जास्त हवायचं, मरे ना नाही घेतलं नाही. नवरा बरोबर नवरी बरोबर पटे भटाला दक्षिणा मिळायची काय, तशी बुवाची करा. आलं काय सांगते, म्हणजे पूर्वीच्या काळात जेव्हा वडील आपल्या मुलीचा हात त्या जावयाच्या हातात द्यायचे तेव्हा ते आवाजून सांगायचे काय, माझ्या मुलाला म्हणजे माझ्या मुलीला उपाशी घेऊ नको. तसाच प्रकार झाला, हो जावयाच्या हातात मुलीचा हात दिला बाबाने, हात दिला आणि बाबाने सांगितलं माझ्या मुलीला एकही दिवस उपाशी ठेवू नको. पण झालं काय, हो 6 वर्ष लोटली, 6 वर्ष लोटली. प्रत्येक वर्षी एक एक मूल, प्रत्येक वर्षी सासरे कंटाळले. सासरे म्हणतो अरे बाबा हे काय, किती नातवंड मी खेळू, किती खेळू. जाऊया पटकन उत्तर दिलं, ओ सासरे बाबा तुम्ही काय सांगितलं माझ्या मुलीला एकही दिवस उपाशी कुठे ठेवू नको, मी अजिबात उपाशी ठेवलं नाही. बघा 6 वर्षाचा पराक्रम आहे. म्हणजे पूर्वीचा काळ कसा होता आणि बुवा आत्ताचा काळ कसा चाललेला आहे, ह्या काळानुसार जायचं म्हटलं बाळासाहेब ठाकरे होऊन गेले पुन्हा होणार नाही म्हणून असं वाटलेलं आहे. भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा होता. चुकला नाही कोणासमोर विरोधकांचा बाप होता, जो कोण चुकत असेल त्याला मराठीची जात दाखवली आणि जो कोण लढत असेल त्याला मात्र मराठीची जात दाखवली. बाळासाहेब ठाकरे होऊन गेले पुन्हा होणार नाही. बघ मुला मारे वेगळे काय माहितीये बुवा, फुकण्या हा शब्द तुला मस्त वाटला रे, अ फुकण्या काय बरं आहेस ना, पटकन साठवलं बोलून टाकलं. काय बुवा आपण नुसतं जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणत राहिलो तर लोक काय म्हणणार, यांचा जय जय रामकृष्ण हरी ऐकण्यापेक्षा घरी जाऊन घेतलेली झोप रे. म्हणून बुवा हे असं करूच लागतं. होय तर अरे बाबा आता जवळजवळ झोपूची वेळ झालेली आहे, जवळजवळ जवळजवळ झोपूची वेळ झाली. माझ्या जिजाऊची पुण्य आहे आणि आताचा युग बदललेला आहे, आताचा हे एकदम फास्ट युग आहे. प्रत्येक जण सर्व्हिसला आहेत, म्हणजे अगदी सर्व्हिस नसेल तर कुठला तरी त्याचा उद्योगधंदा आहे, कोणी आता रिकामा बुवा नाही आहे. त्यामुळे डबल बारे ह्या मला 100% माहिती आहे, 4-4 वाजे पण कोणी थांबणार नाही. म्हणून आता हे बुवाच्या वाजे स्वीट अँड शॉर्ट म्हणजे 20-20 सामने ते उदयाला आलेले आहे. पण त्यात एक बरं पडतं, लवकर आपल्या डबल बारे आटोपल्या तुम्हाला पण घरी जाऊन घेतलेली झोप बरी. माझ्या जिजाऊंची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. जयवंत मसूरकर, जयवंत मसूरकर यांकडे 100 रुपयाचं बक्षण आहे. नाही खरोखर छान गाणं घेतलं त्याने आणि सगळं आटा पिंटा वगैरे करून गाणी वगैरे मस्त घेतली. पण बुवा आपण भजनाच्या इथे वेगळी गाणी तुम्ही बिंधास्त घ्या बुवा, वेगळ्या पद्धतीतली गाणी कुठल्याही पद्धतीतली गाणी घ्या, पण ती कशा पद्धतीने पाहिजे काय पाहिजे ते सुद्धा बुवा लिहून ठेवलेले आहे. की उगाच कुठल्या तरी पिक्चरची गाणी बुवा नको, सगळं थांब.
होतो आजकाल म्हणजे संगीताकडे बघण्याची लोकांची नजर सुद्धा वाढलेली आहे ते पण कुठेतरी बुवा द्या नुसता हरूचा नाता नको काय बोल आहे की नाही विचारलं तुला बुवा मी असू दे पण काय बुवा एक सांगते आपल्याला बुवा या डबरबारी क्षेत्रात राहायचं असेल तर समुद्राच्या अथांग सागराप्रमाणे उसळावं लागतं आणि कर्तव्याच्या जोरावर जरूर किनाऱ्यावर आदळावं लागतं आणि हसारे म्हणून सांगायची वेळ येता कामा नये त्यासाठी विनोदी बुद्धी आणि विनोदी पिंड असावं लागतं बुवा ते पिंड तुझ्याकडे खरोखर आहे फक्त त्याचा चौफेरचा वापर कर उगाच कुठल्या तरी ठिकाणी वापर करू नको ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानाच्या जोरावर आणि सावत्याने माळा फुलला भक्तीच्या जोरावर डबल बऱ्या मिळवल्या फक्त नाचण्याच्या जोरावर यमक जुळला ना बरोबर म्हणजे काय यमक आम्ही एकदम जुळवतो ना नाही खरोखर बुवा हुशार आहे तसे हो मला काय सांगतात हो रत्नागिरी नक्की म्हणजे ऍड्रेस देत नाही नक्की रत्नागिरी त्या बांधत आहे बरोबर आहे दोन्ही ठिकाणी असते मी रत्नागिरी पण बांधा पण सर्व्हिस मुळे रत्नागिरी आणि नंतर बांधा असं असं सर्व शक्य होईल तसं पुन्हा करायचं ऍड्रेस अजिबात देत नाही तू का मी काय करत नाही वाटत नव्हे हा तुला कधी पण डबल वाली ठेवायला घरी येतो त्याचा काय भरोसा आहे नाही खरोखर ते विजय आडके सरांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि नशीब त्यांचं की त्यावेळी त्या रविवार मी रेखा तिकडे बांधत होते म्हणून ते घरी भेटले या गुलाबाने टाकला नव्हता मॅसेज नशीब तेवढं तरी तुका टाईप करता येतो मॅसेज टाकलेलो होतो मागा पण ह्यानी पण जिद्द धरलेली काही झालं तरी मंगला चरण जाऊन भेटायचं आणि कसं होतं म्हणजे मी पण ते बंदर ठेवलं होतं कारण मला माहिती होतं काय माझा माझी धावपळ काय होते ती मला माहिती आहे म्हणून मी जरा शांत राहिले होते पण बिचारे एवढ्या तिथपर्यंत गेले अगदी माझे मिस्टर पण म्हणतात एवढे दारापर्यंत आले तू काही कर त्यांच्या इथली डबलवारी तू करच शेवटी काय करावी लागली त्यांची पण इच्छा पूर्ण झालीच पाहिजे कारण आजकाल प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी जगत असतो दुसऱ्याचा विचार कमी करत असतो पण ह्या एका व्यक्तीने असा विचार केला नाही मंगला चव्हाणच माझ्या इथे आली पाहिजे जरी तिने नाही म्हटलं फोन नाही उचलला तरी तिच्या घरी पोहोचे पण मंगला चव्हाण तिथे घेऊन येईल जर जोरदार ट्राय त्याची एवढा हट्टी बना तू आणि काय सांगितलं काय श्रीकृष्ण श्रीकृष्णाची कथा सांगितली नाही ठीक आहे असू दे छान कथा सांगतात ते एक रामायण महाभारत कोण हरवणार नाही रामायण महाभारत जबरदस्त त्यांचं रंगत काय झालं दशावतार पण भरपूर आवडतो त्यांना झालं एकदा हनुमंताची त्यांना भूमिका दिली ती हनुमंत आणि तसे ते एवढेच आहेत ना हनुमंताची भूमिका दिली आणि सीन त्यांना समजावून सांगितलं काय सीता बसलेली आहे स्टेजवर तिला वनवासात ठेवलेलं आहे रावणाने तिला पळवून दिलेलं आहे तिला वनवासात ठेवलेलं आहे आणि ती प्रभुरामाची वाट बघते पण तू काय करायचं तिच्याकडे आणखी घेऊन जायचे प्रभू रामांची आणि तिला मेसेज द्यायचा आहे की तुझे प्रभुराम एकदम सुखरूप आहे पण तेव्हाचा हनुमंत तो जय श्रीराम म्हटलं की आपोआप उडायचा आत्ताचा हनुमंत उड्डाण कसा करणार कसा उड्डाण ते म्हणून काय केलं त्याच्या पोटाला अशी रशी बांधलेली तिकडे पायाला रशी बांधलेली आणि त्या स्टेजवरून अशी रशी सोडलेली आणि पाठीमागे रशी धरून आणि ते हळूहळू रशी सोडणार ना आता सहा जय श्रीराम जय श्रीराम इकडे रशी आहे पायाला रशी आहे हा चालतात बरोबर ना बुवा आणि मग पडद्यावरून अशी बुवाची एंट्री होते सीता बिचारी बसलेली आहे दुःखीन झालेली ती प्रभू रामाची वाट बघते हा हनुमंत ह्या हनुमंताची एंट्री झाली जय श्रीराम जय श्रीराम आणि माग जो रशी धरून बसलेला होता ना त्याका मध्ये तर गेली तंबाखूची तंबाखूची तलप गेली मला म्हणतो हळूहळू रशी सोडणार तिने हळू सोडायचे हळू हा पटकन म्हणाल जय श्रीराम जय श्रीराम तो बिचारा हळू 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 रशी सोडणार त्याला तलप गेली तलप गेली तर पायाखाली जरा रशी ठेवतो म्हणून त्याला पायाखाली रशी ठेवला
आणि इकडे तंबाखू घेतला आणि तंबाखूचे हात मारले बरोबर जो पाय तिकडनं सुटला की नाही त्याला सेल सुटला रशी पण सुटली हात हात कर पडला आणि म्हणतो स्टेजवर तोंडावर पडला एकदम या इकडनं सगळा रक्तबंबा आलेला खरोखरचा ओरिजिनल हनुमंत बालेजला ह्या रक्तबंबा झाला बरं सीतेनं विचारेनं वाक्य घेतलं हनुमंत आमचे प्रभू श्रीराम कसे हा तुला कसला सांगणार हा चेचलेला हनुमंत हा म्हणतो आपण झलक मारला तर राम आधी रशी कोणी सोडला ते सांग नाही ते कसं वय ते कुठे पण जाऊ दे बुवा हे कोणी केलं लगेच सांगा हे ना हे मीच केलं बुवा हे कोणी केलं हे ना हे मीच केलं बुवा हे सगळे तुझे पोरं जरा आता काय केले ते सगळे पोरं शेवटे जमा कोणी केलं ते म्हणा हे ना हे मीच केलं एवढी उत्कृष्ट दोन वाचकी आले बुवा हे कोणी केलं हे ना मीच केलं असे सांगायची त्यांना सवय उभारायची हे मीच केलं हे मीच केलं असे पुलावरनं चालले होते एका कुत्रीत पिल्लं घातलेली होती आपली पटकन विचारली बुवा हे कोणी केलं बघा हे ना हे मीच केलं म्हणतात ना बुवा एक सांगते ओय बुवा एक सांगते आपण कुठली गोष्ट सांगताना म्हैस व्यानी म्हणून सांगितलं की लोकांना कळणार आहे ती गाभत होती म्हणून त्यामुळे म्हैस गाभत होती ती व्यायली तिने लेडकू घातला नाही म्हणून बुवा सांगायची बरोबर नाही स्वीट अँड शॉर्ट टाकीन ठीक आहे गजराची सुरुवात करूया पण माझ्यासाठी पण त्यांनी भरपूर गाणी घेतली आहेत एक एक छान छान गाणी दिली होती नाही ठीक आहे तर त्यांच्यासाठी पण काहीतरी म्हणायला पाहिजे नंतर तुला म्हणे माझ्याबद्दल काय येत नाही सांगितलं तसं त्यांच्यावर पण माझं प्रेम भरपूर आहे हो आय लव बघा मिस्टर समोर असताना सुद्धा तुम्हाला आय लव यू बोलले काय डेअरिंग आहे बघू माझ्या प्रेम कसं आहे ते मला समजावून सांगायचं
त्यांना माहिती आहे आता इथे काहीतरी गलता प्रकार घडणार म्हणून ते आधी सुटून गेलेले आहेत. पण बुवा हा 20-20 सामना आहे. मला वाटत नाही कुठले बुवा उठून जातात खुर्चीवरून. काय झालं स्टॅमिना पुरलेलो नाही वाटत. पण बुवा आपण स्वतःला शाण अजिबात समजू नये. शेराला 125 हा बुवा नक्कीच असतो. आज नाही उद्या नाही परवा तरी कोटरी नक्कीच उदयाला येणार की तो नक्कीच शेराला 125 असणार. म्हण बुवा आजकालची लहान मुलं कशी आहेत हे बुवा तुम्ही सांगू नका. कारण पूर्वीच्या काळापेक्षा आताचा काळ हा बुवा खूप फास्ट आहे. होय आता जर गुरुजी एकदा असं झालं गुरुजी वर्गात आले आणि एकाला म्हणजे एक मुलगा होता त्याला आपल्या गुरुजीने विचारलं मग आता तू बंड्या कुठे तू. हो गुरुजी बंड्याला विचारलं बंड्या स्टँड अप. बंड्या उभा राहिला. गुरुजी म्हणतात सांग बघूया शिवाजी महाराज कोण होते. बंड्या म्हणतो गुरुजी मला काय म्हणाय. सांग बघूया अफजल खान कोण होता. बंड्या म्हणतो गुरुजी मला काय म्हणाय. गुरुजी पण भडकले. गुरुजी म्हणतात अरे हे तुला नाही माहित ते मला तुला नाही माहित नक्की तुला काय माहितीये. बंड्या पटका म्हणतोय गुरुजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कारण गुरुजी ह्याच्या चांगले ओळखीचे ना. गुरुजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. गुरुजी म्हणतात हा विचार. गुरुजी म्हणतात विचार. पण बंड्या एक लक्षात ठेव तू माझ्या एकावर प्रश्नाची उत्तरं दिली नाहीयेस. कारण का वेळेत लक्ष ठेवलं पाहिजे. वेळेत लक्ष ठेवलं की बरोबर सगळं येतो. बंड्या म्हणतो गुरुजी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. गुरुजी म्हणतात विचार. बंड्या म्हणतो गुरुजी अक्षय कोण. गुरुजी म्हणतात मला काय माहित. यो अक्षय. पण गुरुजींना माहिती नव्हतं. गुरुजी म्हणतात मला काय माहित. गुरुजी सांगा बघूया श्रीकांत कोण. आता पळाले बघ श्रीकांत कोण. गुरुजी म्हणतात मला काय माहित. बंड्या पटका म्हणतो गुरुजी मुलीवर जर का वेळीत लक्ष ठेवलं असतं तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती. म्हणजे आजकालची मुलं त्यांचं डोकं किती सुपर फास्ट आहे. म्हणून बुवा स्वतःला शाळा अजिबात समजू नये. पण गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. रावणाची जशी आवाज झाली तशी बुवा तुमची आवाज सोडला जास्त वेळ लागणार नाही. अशीच बुवा पळायची अवस्था केव्हा तरी होणार आहे. म्हणून काय म्हणते Thank you.
सन्माननीय विजय अडके यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस आलेले आहे हे आमच्यासाठी, आणि सन्माननीय विजय अडके यांच्याकडून आमचे पगवान वादक विशाली राणे सर यांच्या